आज आपण 12 वे प्रकरण सुरू करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल्स. आता पहा, हे प्रकरण आपल्याला इयत्ता 8 मध्ये पण होतं, 7 मध्ये काही भाग होता. म्हणजे आपलं वन व्हेरिएबल मधली इक्वेशन कशी सोडवायची हे आपल्याला आधी पण माहिती आहे, पण पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. त्यामुळे मी काय केलं, प्रॅक्टिस सेट 12.1 लिहिलाय. का हा एक रिव्हिजन स्वरूपात ज्याच्या कडची एक्झाम्पल तुम्ही आज सोडवलेले आहेत. फक्त थोडस आठवायचंय बा काय आहे प्रश्न. तर इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. पाहिजे एक इक्वेशन एक्स मायनस 4 = 3, आणि ते काय केलंय, तर फॉलोड बाय व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. हे व्हेरिएबलचे व्हॅल्यूज त्याच्या पुढे दिलेले येतात. म्हणजे एक्स मायनस 4 = 3 इक्वेशन आहे, आणि एक्स इज इक्वल टू -1, 7 आणि -7 हे एक्सचे व्हॅल्यूज दिलेले आहेत. पुढे काय म्हटलंय पहा, तर डिसाइड व्हेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आणि आपल्याला काय डिसाइड करायचं, की या व्हॅल्यूंपैकी कोणती व्हॅल्यू ही या इक्वेशनचं सोल्युशन आहे. ठीक आहे, आपलं इक्वेशन कसं सोडवायचं आपल्याला माहिती आहे. इक्वेशन सोडवायचं, त्याची एक्स व्हॅल्यू काय येते ते पाहायचं, ती यापैकी जी असेल ती या इक्वेशन सोल्युशन असणार, इतर दोन सोल्युशन असणार नाहीयेत. कारण लिनियर इक्वेशन आहे बघा, म्हणजे एकच व्हॅल्यू त्याची असणार आहे. मग आता पहा आपलं इक्वेशन काय आहे ते, एक्स मायनस 4 = 3. आता पाहतो माझं 8 मध्ये आठवत असेल तर, किंवा मी आठवण करतो लक्षात येईल कसं असतं ते. आपण काय करायचं असतं तर याच्यामध्ये काय असतं पहा, तर एक कोएफिशिएंट आणि व्हेरिएबल्स असतात, बरोबर आहे. म्हणजे अक्षर आणि अंक असतं साध्या भाषेमध्ये. अक्षर कोणते, एक्स आहे. अंक कोणते, -4 आहे. इकडे 3 आहे. काय करायचं नेहमी, तुझे अक्षर असतात ना कोएफिशिएंट, ती डाव्या बाजूला ठेवायची, आणि सर्व व्हेरिएबल सर्व अंक जे आहेत ना ते सर्व उजव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करायचा. आता साईड चेंज करताना कसे करतात नियम, इकडे जर अधिक असेल तर तिकडे वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं, गुणिले असेल तर भागिले, आणि भागिले असेल तर गुणिले, अशा पद्धतीने. कारण ते बरोबरच म्हणजे आपण पलीकडच्या बाजूला नेत असतो. मग आता पहा बरं कसं होतंय ते. सो एक्स इज इक्वल टू, फक्त मी एक्स ठेवला, हा -4 मी तिकडे नेणार आहे. पण हा -4 तिकडे नेण्याच्या अगोदर इकडे 3 आहेत ना, त्यामुळे ते आधी लिहावे लागतील. तर 3 काय इकडे -4 येऊ देतील का, नाही येऊ देणार. पहिल्यांदा सॉफ्टवेअर जागा घेणार आणि मग दुसऱ्या येऊ देतील. मग आता हा -4 तिकडे जाणार, -4 काय होणार आहे, +4 होणार आहे. पण काय झालं, एक्स इज इक्वल टू 3 + 4. सो एक्स इज इक्वल टू किती आला, 3 + 4 मीन्स 7. आणि म्हणजेच आपल्या काय म्हणायचं आहे, तर 7 इज द व्हॅल्यू ऑफ दिस इक्वेशन. एक्स इज इक्वल टू 7 इज व्हॅल्यू ऑफ, किंवा आपण म्हणू इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशनचं सोल्युशन आहे एक्स इज इक्वल टू 7, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 7 आलेली आहे. पहा दुसरं एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेलं आहे, 9m = 81. आणि डीएम ची व्हॅल्यू कोणती लिहिली आहे, तर 3, 9 and -3. त्यापैकी कोणती व्हॅल्यू एमची असणार आहे, कोणतं सोल्युशन असणार आहे आपण पाहू. पहा 9m = 81. सो एम इज इक्वल टू किती येईल, 81 पाहिजे 10 असे राहतील. हे 9 इथं चिन्ह नाही, म्हणजे गुणाकार चिन्ह असतं, तिकडे इथे भागी देणार आहे. पण 9, 9 = 9, 9 = 9, 9 = 9 आपण म्हणून म्हणजेच एम इज इक्वल टू किती आलं, 9 आलं. म्हणजे आपण म्हणणार आहे काय, तर सो 9 इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशन सोल्युशन आहे एम इज इक्वल टू 9. पहा आता पुढचं एक्झाम्पल तिसरे, 2a + 4 = 0. याच्या व्हॅल्यू कोणत्या आहेत, तर 2 - 2 and 1. आता आपण काय करणार पहा, पहिल्यांदा इक्वेशन लिहितो, 2a + 4 = 0. सो आता पहिल्यांदा आपल्याला 4 तिकडे एका वेळेस एक टर्म येत आहे ना, मग ही 4 एक टर्म आहे, 2 एक टर्म आहे, म्हणून 2a = 0 - 4. सो 2a = किती आला, -4 झाला. आता हे गुणिले 2 तिकडे गेले की भागिले होतील. सो a = -4/2, एकापे बेदोने 4, म्हणजे a = किती आला, -2. -2 उत्तर आलं पहा, -2 अपॉन 1 अपॉन 1 लिहायची गरज नाहीये.
So minus 2 is solution of this equation. पाहता आपले 12 प्रकरण चालू आहे इक्वेशन्स इन टू वन व्हेरिएबल. याचा मतलब प्रॅक्टिस सेट 12.1 मधला दुसरा प्रश्न पहा. पहिला प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. पहा काय आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आपले हे इक्वेशन सॉल्वायचे, मी दोन इक्वेशन्स ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. पहा आता कसे सॉल्वायचे आपण पाहिले याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये. काय होईल पहा, 17 pi आहे असं ठेवू, हा मायनस 2 तिकडे नेऊ, मग काय होईल, 49 आहे असं लिहिलं, मायनस 2 तिकडे गेलं की मायनसच प्लस झालं. So 17 pi is equal to 51. बेरीज केली आपण 51 आली. आता 17 तसाही गुणित आहे, तिकडे गेले काय भागिले होणार आहे. सो पी इज इक्वल टू 51/17. 17 × 17 = 51. सो पी इज इक्वल टू किती आलं पहा, 3. समजे एक्झाम्पल असं. दुसरं भाग काय आहे ते, दुसऱ्याला काय होईल, 2m इज इक्वल टू 9 - 7. आता हे मायनस 7 कसं समजलं ना, हे प्लस 7 तिकडे गेलं, प्लसच मायनस झालं. सो 2m इज इक्वल टू 2 9 - 7 मीन्स 2. आता हे गुणिले 2 तिकडे गेले की भागिले होतील. सो m इज इक्वल टू 2/2. सो m इज इक्वल टू 1.